औरंगाबाद शहराचं छत्रपती संभाजीनगर असं नामकरण करण्याला आव्हान देणारी जनहित याचिका स्वीकारण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिला. मुंबई उच्च न्यायालयानं या प्रकरणाची दखल घेतली आहे, त्यामुळे आम्ही ही याचिका दाखल करून घेणार नाही असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. आपल्याला याविषयीची माहिती देत आहेत राहुल कुलकर्णी. राहुल, सुप्रीम कोर्टानं याचिकेला फेटाळताना नेमकं काय म्हटलं? ज्ञानदा, असं होतं की बऱ्याच वेळेला जे निम्न कोर्ट आहेत त्याच्याकडे न जाता सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याचा कल असतो. याही केसमध्ये असंच झालेलं आहे, कारण मुंबई हायकोर्टमध्ये उस्मानाबादचं धाराशिव आणि औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर या नामांतरासंदर्भातली याचिका प्रलंबित आहे. आणि अशा असताना सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये काही मंडळी पोहोचलेली होती. खरं म्हणजे ती मंडळी कोण आहेत हे कळायचं आहे आपल्याला. पण आता लाईव्ह लॉनी ट्विट करून माहिती दिलेली आहे की या संदर्भामधल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान ही ऍडमिट करावी की करू नये. महाराष्ट्र सरकारने असं सांगितलं की मॅटर इज फिक्स फॉर द हेअरिंग ऑन मंडे इन बॉम्बे हायकोर्ट. आणि हे लक्षात आल्यानंतर सरन्यायाधीश चंद्रचूड हे असं म्हणाले की मग याची गरज नाहीये, बॉम्बे हायकोर्टामध्ये जे सुरू आहे त्याच्यावरती तिथे सुरू राहू द्या सुनावणी, नंतर ते पाहू. थोडक्यात ती याचिका थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करून घेण्यामध्ये न्यायालयाने नकार दिलेला आहे. धन्यवाद राहुल या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.